सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून कोल्हे कुटुंबीय गेले अनेक वर्षापासून निस्वार्थी भावनेने समाजसेवा करत असून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे कुटुंबियांनी मला मोलाची साथ दिली. युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील प्रतिभावान व कर्तृत्ववान व्यक्तीच्या कार्याचे दखल घेऊन विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. त्यामुळे आमच्यासारख्या व्यक्तीने समाज कार्य करण्यास आणखी बळ मिळते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राजेश बनसीलाल मंटाला यांनी केलं आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात येत असून अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणारे कोपरगाव मतदारसंघातील साधू संतांचे पूजन आमदार आशुतोष काळे करणार आहे. कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी बुधवार रोजी संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी तमाम राम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आलं आहे. माजी खासदार व स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी केलेली परंपरा आजही महसूल मंत्री विखे पाटील जोपासत आहे. दर महिन्याला जनता दरबारही भरवतात व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करतात. महसूल मंत्री झाल्यानंतर 13वा जनता दरबार त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी घेतला. यावेळी नागरिकांनी त्यांनी तिळगुळाचं वाटप करत समन्वयाचं निराकरण सुद्धा केलं. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात गेल्या 20 वर्षांपासून जनता दरबार भरवत असून महसूल मंत्री पद मिळाल्यानंतर गेल्या वर्षभरात 12 जनता दरबार विखे पाटील यांनी घेतले. या माध्यमातून नागरिकांचे सरकारी विविध मागांशी संबंधित असलेले प्रश्न तातडीने सोडवले जातात. जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने संबंधित व्यक्तीचे तातडीने काम मार्गी लावले जाते. राज्य सरकार शासन आपल्या दारी ही संकल्पना आज राबवत आहे. मात्र विखे पाटील गेले अनेक वर्षांपासून मंत्री आपल्या दारी ही संकल्पना राबवत आहेत. वेगळी भावना असते, आनंद असतो, कारण मला आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्यापासून एक परंपरा आलेली आहे. संक्रांती असेल, दसऱ्याच्या निमित्तानं अनेक लोक भेटायला त्यांना येत होते. ती परंपरा आपण पुढे सुरू ठेवली. आता सुद्धा आलेल्या जनतेला तिळगुळ देऊन त्यांचे आशीर्वाद घेणं, त्यांच्या शुभेच्छा घेणं हे तरी त्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. शेवगाव तालुक्यातील नव्या वर्षातील पहिला सण असणाऱ्या मकर संक्रांतीचा उत्सव शेवगाव शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर खंडोबा नगर येथील मंदिर व खालची वेस्ट येथील मंदिरातील महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत या उत्सवाला गोडवा वाढवला जात होता. दरवर्षी मकर संक्रांती 14 तारखेला असते, मात्र यावर्षी 15 तारखेला मकर संक्रांत असून सूर्य आराधना व स्नानदानाचा उत्सव म्हणून ओळखले असलेली मकर संक्रांती यंदा 15 जानेवारीला साजरी होत असून गेल्या 10 वर्षात 7 वेळा 15 जानेवारीला मकर संक्रांती आली आहे. 15 जानेवारीला विशेष पुण्यकाळ सकाळी 9:30 असल्याने सांगण्यात येत आहे. त्यावेळी महिला भगिनींनी एकमेकीची ओटी भरून औक्षण करून आनंद उत्सव साजरा करताना दिसत होत्या. महिलांनी या प्रसंगी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. आज मकर संक्रांतीचा सण म्हणजे स्त्रियांचा सण. या दिवशी स्त्रिया मंदिरात येऊन एकमेकींना ओ असतात, त्यामुळं एकमेकींच्या मनातील इच्छा वगैरे काय असतील त्या पूर्ण होतात आणि स्त्रियांचा एकमेकींशी असलेला संबंध पण वाढतो. आणि मंदिरात आल्यामुळं एकतर देवाचं दर्शन होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकींशी संपर्क पण वाढतो. ह्या सणाच्या निमित्ताने स्त्रियांचा एकमेकींशी असलेला संपर्क कायम टिकून राहतो. इतर दिवशी तर स्त्रिया एकमेकींना भेटू शकत नाही, पण या सणानिमित्त त्या एकमेकींना वेळ काढून भेटतात आणि आपल्या ज्या इच्छा वगैरे असतील त्या देवापाशी मांडून आपल्या इच्छा पूर्ण करतात. अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे पाजर तलावात आंघोळीसाठी गेलेल्या 15 वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. सुगाव खुर्द महाळादेवी अकोले मॉडर्न हायस्कूल परिसरात शोककळा पसरली असून शिवराज रामदास वैद्य असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पुढील बातम्या.
महिन्याला 10 ते 15 लाख रुपयाचे आमिष दाखवून तब्बल 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाच कुटुंबातील 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून या प्रकरणी मुश्ताब बनेमिया शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक कुतळमळा शाळेत गेल्या अनेक दिवसांपासून एकच शिक्षक कार्यरत आहे. शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थ विद्यार्थी वर्गातून जिल्हा परिषद प्रशासक हाक दिली जात आहे. वारंवार मागणी करूनही शाळेत शिक्षक दिला जात नसल्याने ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र गट शिक्षण अधिकारी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला आहे. हिंदुत्ववाद सोडून उद्धव ठाकरे यांनी आपले राजकीय अस्तित्व केव्हाच गमावले. नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन कितीही पायघड्या घालून आरत्या केल्या तरी उपयोग होणार नाही. ज्यांनी रामाला आणि हिंदुत्वाला सोडले त्यांना आता जनता देखील सोडून देईल अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. पोलीस दलाने गेल्या वर्षभरात गंभीर गुन्ह्यांच्या डिटेक्शनवर भर दिला आहे. जिल्ह्यात दहशत निर्माण करत दरोडे घालणारे 222 गुन्हेगारांचे मुसके आवळण्यात खाकीला यश आलं आहे. दाखल झालेल्या गुन्ह्याचे 98% डिटेक्शन पोलिसांनी केले. चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 84 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केल्या कामगिरीमुळे गुन्हेगारीचे खाकीचे दहशत निर्माण झाले आहे. संगमनेर शहरातील 332 चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बसस्थानक परिसर अकोल्याकडे जाणारा रस्ता पेपीट हायस्कूल सर्कल बाजार समिती परिसर व या सर्व ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. जड वाहतूक कधी एसटी बस तर कधी बेशिस्तपणे लावलेली वाहने यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका छोट्या मोठ्या वाहन चालकासह नागरिकांना बसत आहे. विशेष म्हणजे बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. येथे सातत्याने आडवी तिडवी वाहने लावलेली असतात मात्र याकडे कोणीच लक्ष देत नसल्याचं म्हटलं जात आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूयात. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री.